नमस्कार, मी नितीन मोरे लेट्स अप मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मकर संक्रांतीचा सण आहे आणि त्याच निमित्ताने कन्या चित्रपटाची स्टारकास्ट माझ्यासोबत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनाला शुभारंभ झाला आहे आजच्या दिवसाला आणि त्याच निमित्ताने सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हे छोटे छोटे थँक्यू तुमच्या सगळ्यांसाठी. वा वा वा, ही तरी उडेल असं मला वाटतं. ही ऍक्च्युअली उडेल, ही कदाचित उडेल. बरं, कसे आहात सगळे? प्रमोशनाला सुरुवात झाली, तो सुद्धा आजचा आपला मकर संक्रांतीचा दिवस आहे. किती भारी वाटतंय. खूप खूप कमाल, आणि कमालीचा दिवस निवडलाय आम्ही, कारण की पतंग कन्नी, त्यात आमच्या चित्रपटाचं नाव कन्नी, तर हे ना खूप चांगलं जुळून आलंय. आणि आम्ही सगळे खूप कधीपासून थांबलो होतो या फिल्मसाठी, कारण की आमची गट्टी एवढी चांगली जमली, तर आता ते आम्हाला लोकांसमोर असं उघडेपणा दाखवता येईल की बाबा ही आमची मैत्री आहे. ती ऑफस्क्रीन तर बघितली, आता ऑनस्क्रीन मैत्री लवकरच बघतील 8 मार्च पासून. तर तू काय सांगशील? खरंच खूप भारी वाटतंय, कारण आम्ही या दिवसासाठी खूप काळापासून थांबलोय. आणि लाईक शुभंकर सेड की आपलंच काम करून आपणच बघून आपल्याला छान वाटलं, बास आता लोकांपर्यंत पोहोचलं तर पाहिजे. आणि वी आर रिअली वेटिंग, कारण खूप आत्ताची फिल्म आहे. इट्स अ कमिंग ऑफ एज, आय वोंट से लव्ह स्टोरी बट फ्रेंडशिप स्टोरी, त्यामुळे इट्स गोइंग टू बी फन. आणि मला असं वाटतं जेवढं शूट करताना आम्हाला मजा येईल, त्यापेक्षा खूप जास्त पटीने लोकांना बघताना मजा येणार आहे. त्यामुळे मीच वाट बघते 8 मार्च कधी येतोय. त्यामुळे तुला विचारायला मला आवडेल की ह्या इकडे ना सगळे कलाकार आहेत, पण असा एक व्यक्ती आहे जो कधी ना शांत बसणारा. अरे कधी म्हणजे सुरुवात झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. तर आता सगळ्यांचा आरोप लागलेला आहे हा शांत बसत नाही, कितपत खरा आहे आरोप काय सांगतो? आणि याचं उत्तर मीच देऊ शकतो का? तर हा माझा रूम पार्टनर होता, सलग 8 महिन्याभर माझा रूम पार्टनर होता. मी ती स्टोरी सांगतो आता, तेवढीच तेवढीच म्हणजे आजच्या मध्ये खूप काय आहे. 8 महिन्याभर तेवढीच सांगतो. लंडनच्या पहिल्या दिवशी मी थोडा लवकर पोहोचलो होतो आणि ही सगळी टीम उशीर येणार होती. तुझं काय आणि तू ऍक्च्युली पहिलं तू सांग, पुढचं मी सांगतो काय घडलं. रूम मध्ये एंटर, आता मला सांगितलं ही रूम आहे. बरं, मला खाली सांगितलं की ऋषी मनोहर तुझ्यावर राहणार आहे. म्हणलं कमाल. म्हणलं पण तो कधी? ते म्हणाले ते नंतर येतील, आधी तुम्ही चेक इन करा. म्हणलं बरं ठीक आहे. मी रूम बघितलं, रूम मध्ये चावी लावली, आत गेलं तर आत एसी चालू आणि कोणतरी झोपलं. अच्छा. आणि मला असं झालं की एक मिनिट, आता लंडन मध्ये मी पहिल्यांदा गेलोय तर मला आताच कोणतरी कानपट होणार आहे इकडच्या इकडे, किंवा मला डायरेक्ट डिपोर्ट करणार मला असं वाटू लागलं. अचानक रूम मध्ये कोण आलं? अचानक रूम मध्ये कोण आलं नाही ऑलरेडी. मी रूम मध्ये, मी कुठल्या तरी बाहेरच्या रूम मध्ये गेलो आणि मी जरा 2 सेकंद असं झालं की कन्नी पुढचं सांगेल तू. अच्छा, मी झोपलो होतो, मी खूप लवकर आलो आणि मी उठलो आणि काय होतं, शुभंकरला मी दिसत नव्हतो, माझा दिसत होता. मी त्याला हाय करतोय, तो सॉरी सॉरी, मी हाय करतोय, तो सॉरी सॉरी. म्हटलं अरे शुभंकर मी आहे. अरे हॅलो, तेव्हा आमचा आयसब्रेक झाला. आणि खरंय तो खूप नोटोरियस आहे, त्यांनी मला खूप डिस्ट्रॅक्ट केलं माझ्या कामाच्या सगळ्या प्रोसेस, म्हणजे इंटरनलायझेशन प्रोसेस मधनं. मला तो क्लब्स ला घेऊन गेला, मला तो डिनर्स ला घेऊन गेला. शूट झाला, शूट थोडं करू दिलं त्यांनी, थोडं करू दिलं, पण त्यांनी मला खूप डिस्ट्रॅक्ट केलं, आय टेल यू. आणि मला काय सगळ्यांनाच केलं आहे, सगळ्यात जास्त मी त्यात इन्वॉल्व्ह झालो. त्यामुळे ही सगळी जे माझं काम चांगलं वर्ग झालं वाटलं असेल तर ती माझी अरे मी त्याला गेम्स खेळायला लावले, त्याच्यानंतर रियालिटी शो, आपले ते धारदूळवाले गेम्स असतात ना, सीओडी नामक एक गेम आहे कॉल ऑफ ड्युटी, त्याला मी खेळायला लावले. बिचारायला कधी त्याला सवय नाही त्या सगळ्याची, आणि एक रियालिटी शो कमालीचा आम्ही तो बघायचो आणि त्याचीही सवय नाही त्याला, तर हे सगळं मी त्याला घाण सवय लावल्या. नाही नाही, पण मी सांगतो शुभंकर असं म्हणतात ना की खूप सिमिलर वाईबची लोक भेटल्यावर मजा येते, तसं माझं ते झालं. आम्ही खूप सिमिलर वाईबचे लोक होतो, आम्ही खूप सेम आवडीनिवडींचे असलेले लोक होत आणि मी आणि त्यांनी धमाल केली, आम्ही खूप मजा केली लोकांनी. आणि आय गॉट अ व्हेरी गुड फ्रेंड इन हिम. अजिंक्य, तुला विचारायला आवडेल, कितपत सगळं जमून आलं, कारण का तो आणि रोता तुम्ही दोघांनी याआधी खूप चांगल्यापणे स्क्रीन शेअर केले, असं कधी झालेलं का रोता की तू आम्ही दोघंच बाबा तुम्ही तर नवीन आहात आम्ही दोघं आहोत तर जरा लांब लांब आमच्या बाजूला वगैरे येऊ नका, असं कधी झालंय का? नो, इनफॅक्ट इट वॉज दी ऑपोजिट. अच्छा. कारण ज्यानुसारची कास्टिंग आहे, म्हणजे एव्हरीवन बिईंग यु नो ऑल द प्रोफेशनल्स, त्या त्यानुसार एक तर ऑलरेडी ते पोहोचलेले होते तिथे लंडनला. मला असं होतं की मी पहिल्यांदा जातोय तर माझ्यासोबत कोणीतरी द्याल क्रू मधले, कास्ट मधले, की ज्यांच्या सोबत मला जाता येईल,
इथून पोलंडला, मग तिथे लेओव्हर, मग तिथून पुढे लंडनला, अशी जी काही ती जर्नी होती, घड्याळात वेगळा टाइम, मोबाईल मध्ये वेगळा टाइम, तिथे वेगळं वातावरण वेगळं, त्याच्यात मी तिथे पोचलो. ऑफकोर्स ऋतू आहे तर मला तो एक कम्फर्ट झोन होता की अटलिस्ट जे काम आहे जे ऍक्च्युअल ज्यासाठी आपण गेलोय ते तर खूपच उत्तमच होणार. बिकॉज तुमचे सहकलाकार जेव्हा दे नो देअर वर्क, दे नो देअर जॉब, तर इट बिकम्स व्हेरी इझी. एवढंच की आम्ही ठाण्यामध्ये काही असे रोमॅन्टिक केमिस्ट्रीचे सीन करत होतो की म्हणजे आम्ही चालतोय किंवा असं, सडनली आम्ही लंडनच्या रस्त्यांवर ते करत होतो. बट सगळं काही इतकं म्हणजे क्रिस्प होतो की आमचा एकही दिवस असा वाया नाही गेला, किंवा एकही दिवस असं नाही झालं की अरे आज शूटच नाही झालं, आज काही कोऑर्डिनेशनच नाही झालं. सो इट वॉज ऑल व्हेरी हंकी डोरी. जितक्या दिवसांसाठी मी तिथे होतो फटाफट फटाफट आमचे सीन्स झाले. ते दिसायला जितकं प्लेझंट दिसणार आहे स्क्रीनवर, पण तिथलं ते विंडी वातावरण, आय थिंक एव्हरीवन विल बॅक मी अप फॉर दिस. आमचे कुर्ते किंवा आमचे कपडे अगदी सिंगल लेअर, आय थिंक ऋताचे सगळ्यात जास्त सिंगल लेअरचे किंवा इव्हन वल्लरीचे पण होते, की जे इतकी थंडी होती तिथे की ते दिसताना स्क्रीनवर असं वाटत होतं हा हा काय मस्त गुलाबी थंडी असेल, पण तिथे इट वॉज फ्रीझिंग कोल्ड. इट वॉज फर्स्ट टाइम फॉर मी, बट आय हॅड सो मच फन. आणि ऋषीने पहिल्यांदा आयुष्यात मी कधीच तिकडे जाईन का असं मला वाटलं, माझ्या डोक्यात असं होतं की मी तिथल्या इस्कॉन टेम्पलला जाईन आणि कसिनोमध्ये नेलं होतं. आणि आम्ही इतकी धमाल केली इन द सेन्स जस्ट ऍटलीस्ट ती वाईब पाहायला. आणि मला असं कळलं की आय ऍक्च्युली मेड थ्री रिअली गुड फ्रेंड्स अपार्ट फ्रॉम ऋता. म्हणजे ऋतासोबत एक वेगळी केमिस्ट्री आहेच, बट त्या तिघांसोबत पण आणि मला खूप मजा आली. आम्ही खऱ्या अर्थाने बिघडवलं तर आम्ही त्यालाच बिघडवलं आमच्यातलं खऱ्या अर्थाने. म्हणजे हे ह्याला ते काय ना विचारायला आम्ही खूप बिघडवलं. तसा खूप चांगला आहे आणि आमच्या बरोबर राहून तो जरा बाटला तो बोलतो स्मॉल टाउन बॉय, पण आम्ही त्याला बनवून टाकलं. आणि आता ऑन टॉप ऑफ इट मी त्याच्या बाबांसोबत पण काम करतोय मालिकेमध्ये. सो मला तसे दोन्ही दोघांपैकी जास्त जास्त टॅलेंटेड जास्त नोटोरियस कोण आहे ते मला कळायलाच होत नाही. बरं वल्लरी तुला विचारायला आवडेल, सगळे तर आहेतच, एकापेक्षा एक कलंदर होते सगळे किंबहुना आहेत सुद्धा, किती प्रेशर असतं यांच्यासोबत काम करतं म्हणजे भाई थोडं लांबून जरा जपून राहिलं पाहिजे, कारण का कधी कोण कुठून पंच काढेल काय काढेल काय सांगता येणार आहे, काय सांगशील. आधी जेव्हा समीर सरांचा फोन आला तेव्हा सगळे कास्टिंग झालं होतं यांचं, आय वॉज द लास्ट पर्सन टू गेट कास्टेड. आणि तेव्हा मला वाटलेलं की कसं माझं यांच्याशी जमेल आणि मी त्यांच्या मनाने मी खूपच नवीन आहे आणि कसं होईल. मग मी डिरेक्टली आय थिंक लुक टेस्टला भेटलो, मग तेव्हा मला कळलं की अरे दे कम विथ नो बॅगेज, ते इतके काय म्हणतात असे सरळ आहेत ना सगळे, की म्हणजे असं काही वाटत नाही की ऋता, शुभंकर, इव्हन अजिंक्य, मग रिडिंग झालं आणि मग तिथे गेले ते मित्रच झाले. सो मला कधीच काही असं जाणवलंच नाही की ते कोणतरी आहेत किंवा थोडं लांब राहा वगैरे अजिबात नाही. बरं मग जसं शुभंकर बोलला की आम्ही मी आणि ऋषी तर आम्ही एकाच माळेचे बने होतो, आम्ही पोचलो होतो, त्यांनी थोडंफार यायला बिघडवलं, तुझ्यासोबत असं काय झालं का, थोडंफार बिघडवण्याचा प्रयत्न वगैरे किंवा सुरुवात अशी झालेली का? नाही असं असं बिघडलं नाही, पण मी एक सांगेन की मी आणि ऋता खरंच आमच्या रूम्स वेगळ्या होत्या, पण आम्ही रोज रात्री एकत्र ऋताच्या रूम मध्ये आम्ही एकत्र झोपायचो, कारण आम्हाला गप्पा मारायचं असायचं आणि आम्हाला सगळे दिवस भरायचं डिस्कस करायचं असायचं. सो ऋता खूप चांगली मैत्रीण मला मिळाली आणि मुव्हिंग ऑन, आपण ह्याच्याकडे मला बिघडवलं तर नाही असं काही बिघडलं नाही, आम्ही खूप मज्जा केली. मला विश्वास बसत नाही, कारण का ज्या पद्धतीने चेहऱ्यावर जे हास्य येते ना त्याच्यावरून कळून येतं की काहीतरी वेगळं झालंय. बरं तर ह्या सगळ्या चित्रपटामधून ज्यांच्या हातामध्ये कन्नी होती ते चित्रपटाचे दिग्दर्शक माझ्यासोबत आहे, सर किती भारी वाटत सगळ्या कलंदर कलाकारांसोबत काम करायला, सगळ्यांना सोबत पकडायला. खूपच भन्नाट आणि अप्रतिम अनुभव होता हा. याचं कारण असं की आता तुम्ही जी काही त्यांची धमाल मस्ती गंमत त्यांच्या वयानुसार ते जे काय वागतात बोलतात की अत्यंत प्रचंड एनर्जीनं आणि जे सुचेल ते बोलणारी ही मंडळी आहेत. पण एका चांगल्या कलाकाराचं लक्षण हेच असतं की ज्यावेळेस तो कामासाठी कॅमेरा समोर येतो आणि ज्यावेळेस ते ॲक्शन म्हटलं जातं त्यावेळेस ह्या सगळ्यांचं जे ट्रान्सफॉर्मेशन होतं, ऋता, अजिंक्य, ऋषी, वल्लरी या सगळ्यांचं, ते इतकं कमालीचं होतं की सुरुवातीच्या आमच्या रिहर्सल्स नंतर मला हा कॉन्फिडन्स आला होता की आता मला फारसं काही करण्याची गरज नाही आहे, फक्त एक स्टिअर करण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी अत्यंत सफाईनं जसं ठरवलं तर त्याप्रमाणे झाल्या. ह्याचं कारण एकतर आमचे निर्माते गगन मेश्राम आणि अमित भरगड आणि ही सगळी अमेझिंग कलाकारांची टीम,
आणि शुभांग लाटकरांसारखे सिनियर कलाकार या सगळ्याच्या त्याच्यामुळे ती आमची कन्नी इतकी मस्त बांधली गेली आहे आणि हा पतंग आता नक्की उडणार उंच आकाशात याच्याबद्दल मला अजिबातच शंका नाहीये. खरंच खूप भारी वाटत तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारून. प्रमोशनची सुरुवात आपली झालीच आहे, पुढे सुद्धा प्रमोशनच्या निमित्ताने आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद लेट्सअप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही